नमस्कार, माझं नाव आदित्य शिंदे. ज्ञानप्रबोधिनीचं जे गुरुकुल आपण इथे चालवतो आहोत, या गुरुकुलच्या प्रयोगाबद्दल मी आपल्या सगळ्यांशी थोडा संवाद साधणार आहे. गेली 20 वर्ष आदरणीय वामनराव अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानप्रबोधिनीचं हे गुरुकुल आपण इथं चालवतो आहोत. इयत्ता 5वी ते 10वी या वयोगटासाठीचं हे गुरुकुल म्हणजे खरं तर 12 तासांची शाळा आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असं 12 तास हे सगळे विद्यार्थी आमच्याबरोबर इथे असतात. या 12 तासांमध्ये आम्ही काय काय करतो, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या अंगांचा विकास व्हावा याच्यासाठी अनेक उपक्रमांची रचना ही या गुरुकुलामध्ये केलेली आपल्याला लक्षात येईल. प्रामुख्याने उपनिषदांमध्ये मांडलेल्या पंचकोश या संकल्पनेचा काहीसा विस्तार आणि प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न प्रयोग हा या ठिकाणी आपण करतो आहोत. गेली 20 वर्ष या प्रयोगासाठी अत्यंत भरभरून प्रतिसाद अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा दिलेला आपल्याला लक्षात येईल. नेमका काय आहे हा प्रयोग, तर उपनिषदांमध्ये व्यक्तिमत्वाच्या अंगांची 5 रूपं ही मांडलेली आहेत. या 5 रूपांच्या माध्यमातनं एखादं व्यक्तिमत्व हे घडत असतं असं आपण मानतो. त्यातलं पहिलं अंग आहे ते म्हणजे आरोग्य, त्यालाच अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे. या अन्नमय कोशाच्या विकसनासाठी अनेक उपक्रमांची रचना केलेली आहे. जसं की आमचे सगळे विद्यार्थी दररोज सकाळी 1 तासभर व्यायाम करतात, ज्याच्यामध्ये 12 सूर्यनमस्कार, काही योगासनं, अशा प्रकारचा व्यायाम असतो. याच्याबरोबरीनं संध्याकाळी दररोज 2 तास आमचे विद्यार्थी घड्याळी 2 तास ग्राउंडवरती खेळतात. यातून त्यांचं शारीरिक विकसन हे घडत असतं. पण शारीरिक विकसन म्हणजे व्यायाम खेळ एवढ्याच पुरतं मर्यादित नाही आहे, तर मुलांशी आहाराबद्दल बोललं जातं, विश्रांतीबद्दल बोललं जातं, युक्ताहार विहार म्हणजे नेमकं काय हा संवाद मुलांशी साधला जातो. इथल्या आमच्या आयुर्वेदाच्या ज्या वैद्य आहेत त्या वैद्यासुद्धा मुलांशी सातत्याने संपर्क ठेवून असतात, संवाद ठेवून असतात. आमच्या पालकांसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आहाराबद्दल मार्गदर्शनाचे वेगवेगळे नियम हे त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. आहार कसा असला पाहिजे हे केवळ व्याख्यानातून सांगून पुरतंच असं नाही, त्याच्यामुळे पालकांसाठी पौष्टिक खाऊ बनवा स्पर्धा अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा या आजपर्यंत गुरुकुलात झालेल्या आहेत. त्या माध्यमातून पालकांना सुद्धा या विषयातलं मार्गदर्शन हे केलं जातं. इयत्ता 5वी 6वी या दोन्ही वयोगटातील मुलांसाठी आयुर्वेदिक पद्धतीनं प्रकृती परीक्षण केलं जातं आणि त्या त्या प्रकृतीनुसार त्यांना आहार सुचवला जातो, व्यायाम सुचवला जातो. या पद्धतीनं गुरुकुलामध्ये अन्नमय कोशाचं कामकाज हे चालू असतं. याशिवाय अन्नमय कोशाच्या विकासासाठी जसं रोज करण्यासारख्या काही गोष्टी आहेत, तशा आठवड्यातून एकदा करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे दर शनिवारी आमचे विद्यार्थी विशेष व्यायाम करतात. दररोज 12 सूर्यनमस्कार घालणारे आमचे विद्यार्थी हिवाळा वाढत गेला की 12 ते 24, 24 ते 50, 50 ते 100 सूर्यनमस्कार दर शनिवारी घालायला सुरुवात करतात. आणि मग विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारीला आमचे विद्यार्थी प्रत्येकी 1000 सूर्यनमस्कार हे घालत असतात. अन्नमय कोशाच्या बरोबरीनं गुरुकुलामध्ये व्यक्तिमत्वाच्या दुसऱ्या अंगाचा सुद्धा विचार केलेला आहे, ते अंग म्हणजे कौशल्य विकसन. यालाच उपनिषदामध्ये प्राणमय कोश असं म्हणलेलं आहे. मग या प्राणमय कोशासाठी दैनंदिन योगासनं, प्राणायाम याच्या बरोबरीनं गुरुकुलामध्ये अनेक विविध प्रकारे या प्राणमय कोशाचं विकसन व्हावं यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची योजना केलेली. याच्यामध्ये चित्रकला, हस्तकला, शिल्पकला यांसारख्या काही रम्य कला आहेत. याशिवाय स्वयंपाक बनवणं, पोहणं यासारख्या काही कौशल्यांचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना या प्रकारच्या कौशल्यांचं प्रशिक्षण इथं दिलं जातं. नेमकं उसवलंय काय, फाटलंय काय यातला फरक कळावा, साधं बटन लावता यावं, या प्रकारची अगदी बेसिक शिवणातली सुद्धा कौशल्य गुरुकुलाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवली जात असतात. नियोजन कसं करायचं, निर्णय कसा घ्यायचा या प्रकारची सुद्धा कौशल्य गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवत असतो. या प्राणमय कोशाबरोबरीनंच माणसाच्या व्यक्तिमत्वाचं पुढचं अंग, महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचं मन. या भावनिक विकासासाठी त्याच्या मनाच्या विकासासाठी उपनिषदांमध्ये मांडलेली कल्पना आहे
मनोमय कोश. या मनोमय कोशासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या उपक्रमांची रचना केलेली आहे. आपल्यासमोर मी त्यातल्या काही उपक्रमांबद्दल आज बोलतोय. आम्ही गुरुकुलातले सगळे विद्यार्थी अध्यापक आवर्जून मौन संवाद करत असतो. मौन संवाद म्हणजे असलेल्या नसलेल्या वस्तूशी वास्तूशी व्यक्तीशी केलेला संवाद म्हणजे मौन संवाद. याच्यातून मुलांची संवेदनशीलता जागी करण्याचा एक विशेष प्रयत्न गुरुकुलामध्ये चालू आहे. देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करणं, देशभक्ती करणं हे कसं शिकवता येईल? तर फक्त गाणी म्हणून, गाण्यांचे अर्थ सांगून पुरेल असं वाटत नाही, आणि म्हणूनच गुरुकुलामध्ये मातृभूमी परिचय शिबिरांची योजना केलेली आहे. 5वीचे विद्यार्थी पुणे जिल्ह्यात, 6वीचे विद्यार्थी शेजारच्या जिल्ह्यात, 7वीचे विद्यार्थी राज्याच्या बॉर्डरवरच्या एखाद्या जिल्ह्यात, 9वीचे विद्यार्थी देशातल्या शेजारच्या राज्याच्या शेजारच्या राज्यात, 10वीचे विद्यार्थी देशाच्या बॉर्डरवरच्या राज्यात, असं 5वी ते 10वीचे विद्यार्थी हे मातृभूमी परिचय शिबिरासाठी जात असतात. शिबिरासाठी गेल्यानंतर आवर्जून आपण विद्यार्थ्यांना गावभेटीसाठी नेत असतो. ग्रामीण जीवन काय आहे, तिथला सांस्कृतिक वारसा काय आहे, इतिहास काय आहे, त्या ठिकाणचा भूगोल काय आहे, अशा प्रकारचा परिचय विद्यार्थ्यांना आपण गुरुकुलामध्ये करून देत असतो. या सगळ्याच्या बरोबरीनं आणखी एक माणसाचं वेगळेपण सिद्ध करणारी, अस्तित्व दाखवणारी एक गोष्ट असते, ते म्हणजे माणसाची बुद्धी. या बुद्धीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न गुरुकुलातसुद्धा करत असतो. त्याला विज्ञानमय कोश असं उपनिषदांमधलं नाव आहे. या विज्ञानमय कोशाच्या विकासासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उपक्रमांची रचना केलेली आहे, त्यातला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रकल्प. गुरुकुलातले विद्यार्थी आवर्जून जून जुलै महिन्यामध्ये आपल्या प्रकल्पाचा विषय निश्चित करतात. मग या विषयाभोवती असलेले त्यांना पडलेले प्रश्न, त्या प्रश्नांचं काही एकत्रीकरण, प्रश्नांचं वर्गीकरण, माहिती कशी मिळवता येईल याच्या संदर्भातलं काही एक नियोजन जून जुलै महिन्यामध्ये केलं जातं. आणि त्यानंतर मग विद्यार्थी काही मुलाखती घेत असतात, संदर्भ साहित्य शोधत असतात, इंटरनेटवरनं माहिती मिळवत असतात, या माहितीचं काही विश्लेषण करत असतात. असं करत करत वर्षाच्या शेवटी त्यांना पडलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी कसं मिळवलं या संदर्भातला एखादा प्रकल्प गुरुकुलातले विद्यार्थी हे करत असतात, ज्याच्यातून आकलन, स्मरण, नवीन सुचणं अशा प्रकारच्या बुद्धीच्या वेगवेगळ्या कौशल्यांचा परिचय हा मुलांना होत असतो. आणि परिचयच नाही तर त्याबरोबरीनं काही सरावसुद्धा आपले विद्यार्थी या निमित्ताने करत असतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश असे चारही कोश एकत्र आल्यानंतर माणसाची ताकद निश्चितच वाढत असते. ही वाढलेली ताकद वापरायची कशासाठी हे कळणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि ते कळावं याच्यासाठी पुढच्या कोशाची रचना, पुढच्या कोशाची कल्पना ही उपनिषदांमध्ये मांडलेली आहे. तो कोश म्हणजे आनंदमय कोश. आनंदमय कोशाच्या विकासासाठी म्हणून गुरुकुलामध्ये दैनंदिन उपासना, ध्यान मुलांना शिकवलं जातं. याच्या बरोबरीनं आपण आवर्जून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गुरुकुलामध्ये कोणीही सेवक काम करत नाहीत, तर सर्व विद्यार्थी मिळून गुरुकुलाची स्वच्छता करत असतात. स्वयंसेवा करता करता अहंकारसुद्धा झाडला जावा हा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून गुरुकुलामध्ये कोणत्याही प्रकारच्या सेवकांची योजना किंवा तशा प्रकारचं नियोजन केलेलं नाही आहे. यातून मीपणा बाजूला ठेवून काम करायचं असतं. मग माझा वर्ग नसला, आम्ही सगळे मिळून जर वरांडा वापरत असलो तर तो वरांडा स्वच्छ असला पाहिजे आणि ती आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे असं वाटलं पाहिजे. आणि नुसतं योजना म्हणून नाही तर तो खरोखरीच भाव जागा झाला पाहिजे यासाठी दैनंदिन सेवा आपले विद्यार्थी करत असतात. याशिवायसुद्धा अनेक प्रकारचे छोटे प्रासंगिक सेवा उपक्रम हे गुरुकुलामध्ये घेतले जातात. जसं की गणेशोत्सवाच्या निमित्ताने विसर्जन मिरवणुकीनंतर होणारी जी सगळी अस्वच्छता आहे, ती सगळी अस्वच्छता दूर व्हावी याच्यासाठी आमचे काही विद्यार्थी स्वच्छतेच्या कामासाठी म्हणूनसुद्धा जात असतात. आवर्जून वृद्धसेवा, रुग्णसेवा अशा प्रकारच्या सेवांचीसुद्धा योजना गुरुकुलामध्ये केलेली असते. या आनंदमय कोशाच्या विकासासाठी म्हणून ज्या अनेक उपक्रमांची रचना केलेली असते, त्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये महत्त्वाचा आणखी एक उपक्रम गुरुकुलामध्ये केला जातो, ते म्हणजे दासबोध पारायण आणि ज्ञानेश्वरीचं पारायण. या निमित्ताने, या ग्रंथांच्या वाचनाच्या निमित्ताने संत साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा. संत काय होते
त्यांनी काय प्रकारचा परम कोणत्या प्रकारच्या परंपरेचा वारसा आपल्याला दिलेला आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी काही प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांना हा संत साहित्याचा परिचय या सगळ्या संत साहित्याच्या परिचयातून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मनामध्ये निर्माण होणं रुग्ण असतील वृद्ध असतील आपला परिसर असेल या सगळ्याबद्दलची मनामध्ये कृतज्ञता तयार होणं हा प्राथमिक हेतू ठेवून या सगळ्या उपक्रमांची रचना केलेली आमच्या सुदैवानं आमच्या या निगडी प्राधिकरण परिसरामध्ये तुकोबा महाराजांची पालखी येत असते आमचे सगळे विद्यार्थी आवर्जून वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणून जात असतात संध्याकाळच्या वेळेला एखाद्या वारकऱ्याचे पाय दाबून देणं त्याच्याबरोबर गप्पा मारता मारता जेवण करणं अशा प्रकारचा आनंदही आमचे विद्यार्थी घेत असतात या सगळ्या 5वी ते 10वीच्या उपक्रमांच्या रचनेबरोबरीनच गुरुकुलामध्ये ॲकॅडमिक्सकडे पाठ्यपुस्तकांकडे सुद्धा लक्ष दिलं जातं महाराष्ट्र बोर्डाचा आपला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा पूर्ण केला जातो आता अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि हे सगळे उपक्रम करणं या सगळी सगळ्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ कसा मिळवतो तर आम्ही 1 जूनला आमचं गुरुकुल सुरू करतो त्यामुळे पहिले 15 दिवस जे कदाचित अन्य शाळांना मिळत नसतील ते आमच्या शाळेला सहजपणे मिळतात दिवाळीची सुट्टीसुद्धा आम्ही 1 आठवड्याचीच घेतो आणि याशिवाय 1 दिवसाच्या म्हणून ज्या सुट्ट्या असतात त्या शक्यतो गुरुकुलामध्ये आपण घेत नाही त्या दिवशी गुरुकुलाचं कामकाज चालू राहतं यातून आम्हाला वेळ मिळतो आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा जो आपला प्रमुख हेतू आहे तो पूर्ण करण्याबरोबरीनच व्यक्तिमत्वाच्या या सगळ्या अंगांचा विचार करत करत गुरुकुलामध्ये संपूर्ण व्यक्तिमत्वाचं विकसन व्हावं यासाठी सगळ्या उपक्रमांची रचना केली